नैतिकता आम्ही मोदी साहेबांचा आणि बाळासाहेबांचा फोटो लावून आम्ही निवडणुका लढवल्या आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आम्ही खुर्चीवर बसतो तेव्हा कुठे नैतिकता दिली होती त्यावेळेला आठवायला हवी होती ही नैतिकता. त्यामुळे मला असं वाटतं ही नैतिकतेच्या विचारातून जनतेला आवडणार नाही. नैतिकता त्याच वेळेला भाषणात गुंडाळली होती. पण नदीच्या विचारावरती मुख्यमंत्र्यांनी कुठे राजीनामा दिला पाहिजे असं देखील म्हटलंय. मला असं वाटतं जे नैतिकतेच्या गोष्टी आज करतायत त्यांनी राजकारण सोडायला हवं. कोर्टाचा निर्णय आता नुकताच लागलेला आहे आणि त्यामुळे ही सगळी निरीक्षणं ही सुप्रीम कोर्टाने लोकांसमोर आणलेली बारकाईने त्याचा अभ्यास होऊन त्यावर बोलणं आवश्यक आहे. एक मात्र खरं की आमदार बाद ठरवणं आणि हे सगळं अधिकार हे सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांकडे दिलेले आहेत. मला असं वाटतं भविष्यात पुढे तेच होईल. तुम्हाला दिलासा आहे असं वाटतं स्वतः? मला दिलासा म्हणजे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की सत्याचा विजय झाला आहे म्हणून. आणि जे बाळासाहेबांची शिवसेना ही वाचवण्यासाठी आमचं योगदान झालं हाच आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. पण दुसरीकडे कुठेतरी बघायचं तर की राज्यपाल असेल किंवा मग भरत गोगावले यांचा जो भीप होता त्या संदर्भात देखील टिप्पणी जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत. काही निर्णय त्यांच्याविरुद्ध कुठलाही नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं कोर्टाने ते निरीक्षण नोंदवलं आहे त्यावरती अभ्यास केला जाईल. लोकांमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सामोरे जावं लागेल कशासाठी जावं लागेल वर्षामध्ये जावं लागेल. त्यावेळेला जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर काय युती केली आणि आपण खुर्चीवर बसलात हे त्यांना सांगावं लागेल. आम्हाला सांगावं लागणार नाही. आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन चाललो ते आम्ही कधीच सोडले नव्हते. त्यामुळे आम्ही ताठमानेने लोकांसमोर जाऊ शकतो. पण निर्णयानंतर शिवसेना भवन बाहेर फटाके फोडण्यात आलेले आता मी पाहिलेले नाहीत. त्याचा अर्थ त्यांनी का लावले हे त्यांनाच माहिती. आनंद साजरा आनंद शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवल्याचा जर आनंद कोणाला होत असेल आणि त्यांनी ते फटाके लावले असतील तर त्यांना शुभेच्छा आहे. चला आपण